कौलापूर येथे विमानसेवा तातडीनं सुरू करावी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांची विधानसभेत मागणी सांगली शहरापासून जवळ असलेल्या कौलापूर येथे विमानतळासाठी एकशे साठ सांगलीकरांची भावना आहे हा प्रश्न मागील वीस वर्षापासून प्रलंबित आहे शासनाने येथे विमानतळ मंजूर केले आहे मात्र विमानसेवा सुरू करण्याबाबत शासनाकडून कोणतीही ठोस पावलं अद्याप उचलली गेली नाहीत तेव्हा तातडीनं राज्य शासनाने येथे विमानसेवा सुरू करून हा प्रश्न मार्गी लाभाबा अशी मागणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली आहे यावेळी बोलताना आमदार डॉक्टर विश्वजित कदम म्हणाले राज्यात सांगलीचा असं एक मात्र जिल्हा आहे जिथे विमानतळ नाही य कौल्हापूर विमानतळाच्या प्रस्तावाला गती न मिळालेली मध्यंतरीच्या काळात ती जागा हस्तांतरण करून उद्योग विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी नवे उद्योग सुरू करण्याबाबत वेगळा प्रयत्न झाला मात्र जिल्ह्यातील तसेच स्थानिक नागरिक व लोकप्रतिनिधींनी हा विरोध करून हा प्रयत्न आणून पाडला त्यानंतरच्या काळात मंत्री उदय सामंत यांनी बैठक घेऊन या ठिकाणी विमानतळ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला मात्र विमानसेवा सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय शासनाकडून झालेला नाही कुठलाही विमानतळ आहे महामार्ग विमानतळ अशा सुविधा निर्माण झाल्यास कोणत्याही जिल्ह्याचा विकास झपाट्याने होत असतो येथील अर्थकारणाला गती मिळते आणि शेतकऱ्यांची भरभराट होते सांगली जिल्ह्यातील द्राक्ष डाळिंब हळद भाजीपाला या पिकांना जगभर बाजार आहे त्यामुळे कोल्हापूर विमानतळावरून आखाती देशांसह जगभर शेतीमाल निर्यात करणे आपल्या सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना शक्य होणार आहे याबाबत राज्य शासनाने तातडीनं लक्ष घालावे कोल्हापूर विमानतळ सुरू करून विमानसेवा सुरू करावी अशी मागणी आमदार डॉक्टर विश्वजित कदम यांनी विधानसभेत केली आहे अध्यक्ष महोदय गेल्या अनेक वर्षांपासून एक गंभीर प्रश्न सांगली जिल्ह्यातील सर्वच नागरिकांना जो पडलेला आहे तो म्हणजे तिथे जे कोल्हापूर विमानतळाच्या प्रश्नाबाबतीत आणि वारंवार त्याची बैठक झाली लोकप्रतिनिधी हा प्रश्न कोल्हापूरच्या विमानतळा बाबतीत मांडलेला गेला परंतु नुकत्याचच्या काळात उद्योग मंत्री उदय सामंत साहेबांनी त्याची खास बैठक घेतली होती आणि जी जमीन जवळजवळ दीडशे एकर जमीन जी एमआयडीसी ला पुन्हा एक नवी औद्योगिक वसाहत करण्याकरता तिथे हस्तांतरण होणार होती त्याच्या बाबतीत पुन्हा एक वेगळी बैठक होऊन तो तिथे एअरपोर्ट करण्याचा निर्णय हा राज्य सरकारने घेतलेला आहे ती जमीन जी एअरपोर्ट डेव्हलपमेंट ऑथॉरिटी ऑफ इंडिया त्याला हस्तांतरण करून तिथे विमानतळ करावं असाही निर्णय झालेला होता परंतु हा ही नुसती चर्चा झाली बैठक झाली पण त्याच्यावर अजून ठोस उपाययोजना झाला नाही त्याच्यावर पुढील काही कारवाई झाली नाही त्याला अनिल भाऊ सुद्धा आमच्या जिल्ह्यातले ज्येष्ठ सदस्य आमदार तेही साक्षीदार आहेत आणि म्हणून अध्यक्ष मध्ये एकीकडं आज जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ट्रान्सपोर्टेशनचं त्याच्यावर जेव्हा केंद्र सरकार राज्य सरकार भर देत असताना उडान या योजनेच्या अंतर्गत जेव्हा महाराष्ट्रातले किंवा देशातले जे काही अनेक भागातले जिल्हे तिथे विमानतळ नव्याने होत असताना आज सांगली जिल्हा एकमेव असा जिल्हा आहे जो या विमानतळाच्या ह्याच्यापासून वंचित राहिलेला आहे आणि म्हणून मला अध्यक्ष मध्ये एक विनंती आहे की एक्सपोर्टच्या बाबतीमध्ये जर हे विमानतळ त्या ठिकाणी होऊ शकलं तर कोकण किनारच्या पट्टीतला काही भाग आणि हा पश्चिम महाराष्ट्रातला कोल्हापूर सांगलीतला काही भाग हा निश्चितपणे त्या दृष्टीने हा सांगलीच्या कोल्हापूर विमानतळाचा सा, मोठा त्याचा फायदा होऊ शकतो ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली